आम्ही शेवटी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहेत. शेवटी शिवसेना स्थापन कोणी केली? बाळासाहेबांनी केलेली आहे. आणि बाळासाहेबांचे विचार जे जपतात तीच खरी शिवसेना. आम्ही अजून सुरुवातच केलेली नाही. त्याला तुम्ही 18 जागा कमी म्हणता, पण आम्ही जर कामाला सुरुवात केली तर आमचे किमान 200 आमदार निवडून येतील याची मला स्वतःला खात्री आहे. अनेक वर्ष मी राजकारणामध्ये आहे, राजकारणाचा चांगला असा अभ्यासकसुद्धा आहे. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स जो होतो, आमचा अजून परफॉर्मन्स व्हायचाच आहे. महिनासुद्धा धड ओटला उलटला नाही तोपर्यंत मी जर सर्वे करायला लागला. 200 आमच्या युती आहे, आम्हाला तुम्ही वेगवेगळं मोजू नका. आमची युती आहे, आम्हाला तुम्ही गट का म्हणता? आमचे जास्तीत जास्त आमदार आहेत. आमचे ना लवकरच आम्हालासुद्धा उत्कंठा आहे की आम्हाला कुठलं मंत्रीपद मिळतं, कारण त्याची तयारीसुद्धा करायला लागते. आणि त्याच्यामुळे नाही तोपर्यंत सगळ्याच खात्यांची तयारी करायची, जे मिळेल ते मिळेल अशी भूमिका. मला एकच तुम्ही पुण्याचे आहात, मी तुम्हाला सांगतो. बघा, मी पुण्याला का आलो? पुण्यामध्ये पुणे फेस्टिवल व्हायचा. पुण्याचा गणपती हा संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे, आणि तो पुणे फेस्टिवल बंद पडणं हे माझ्यासारख्या एखादा त्या डिपार्टमेंटचा अभ्यास करणाऱ्या माणसाला कुठेतरी वाटतं की हे कुठेतरी आपण कमी पडतो आहे. छत्रपतींचं स्वतःचं वास्तव्य 22 वर्षापेक्षा जास्त हे इथल्या जवळच्या किल्ल्यावर राहिलेलं आहे, राजगडवर राहिलेलं आहे. आणि मग अशा वेळेला राजगड अजूनसुद्धा अनॲक्सेसेबल आहे. म्हणजे हे छोटे छोटे मुद्दे असतात, परंतु हे भावनेचे मुद्दे असतात. आणि केवळ भावनेचे नाहीत, तर पर्यटक येतात त्यांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. IT सेंटर म्हणून पुणे विकसित होतं आहे, परंतु त्याच्याचबरोबर पुण्याचं एक वेगळं आकर्षण हे आहे. आणि ज्या वेळेला मुंबई स्टेट होतं त्याला आपलं विधिमंडळसुद्धा पुण्याला होतं. म्हणजे पुण्याचं हे जे महत्त्व आहे, आम्हाला आमच्यासारखं मनुष्य जो मुंबईवर प्रेम करतो, कारण मुंबई कोकण डिव्हिजनमध्ये मुंबई येते, त्याचं पुण्यावर तेवढंच प्रेम असतं. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळा इतिहास दडलेला आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पश्चिम महाराष्ट्रामधून संपूर्ण त्यांची कारकीर्द सुरू झाली, परंतु त्यांची राजधानी मात्र कोकणामध्ये आहे. हे जे काय नातं आहे हे आम्हाला सुद्धा जपायला लागतं ना. आम्ही वृक्ष लावणार, आणि ते उद्दिष्टसुद्धा त्यांनी ओलांडलेलं होतं. ज्याला 36 कोटी वृक्षांची लागवड होते त्याला त्याच्यामधून केवढं तरी पर्यावरणाचं मोठं काम होत असतं, आणि एक संपूर्ण जगातलं हे रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे असं काम करणारे मंत्री आमच्याकडे आहेत, आमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आपण नेहमी असं का विचारता मला की मी असं उद्धव साहेबांच्याबद्दल काहीच बोलत नाही, आणि मी जर उद्धव साहेबांच्याबद्दल एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं तर लगेच तुमचं जे टायटल असतं त्याच्यामध्ये दीपक केसरकरनी उद्धव ठाकरेंच्यावर टीका केली असं मग टायटल येतं, आणि मला ते नको. शिवबंधन खरंच तुटलंय. महाविकास आघाडी बरोबर जे मित्रपक्ष आलेले होते, काँग्रेस राष्ट्रवादी, काल विरोधी पक्ष नेते पद हे सेनेला भेटलंय, आणि नाराजी. हा, नाना पटोलेजी हे माझे जवळचे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक सुद्धा आहेत. त्यांनी वापरलेला अतिशय एक शब्द फारच मला वाटतं योग्य आहे. त्यांनी म्हटलं की ही अनैसर्गिक युती होती, आणि आमचं जे म्हणणं होतं की ही अनैसर्गिक युती होती, ही आघाडी होती, ही तोडायला जायला पाहिजे होती. आणि आज नाना पटोलेजीने जे त्या ठिकाणी उद्गार काढलेले आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व जे म्हणत होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे. सर, एक सर्वे समोर आला आहे की आता जर निवडणुका झाल्या